इंटकनं कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी पुकारलेला संप तब्बल 40 तासांनंतर मागे घेतलाय. मात्र या आंदोलनाचा फटका महामंडळाला बसला असून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या आंदोलनाचा फायदा दुप्पट तिपटीनं भाडे आकारून खासगी वाहन मालकांनी घेतलाय. मेटाकुटीला आलेल्या प्रवाशांकडून 1.25 भाडे आकारून खासगी वाहन मालकांनी प्रवाशांची अक्षरशः लूट केली आहे. या आंदोलनामुळे राजकीय संघटनांना राजकीय ताकद मिळाली तर कर्मचाऱ्यांना आश्वासन. मात्र सामान्य प्रवाशांचे हाल झाले याला जबाबदार कोण असा सवाल केला जातोय. भरपूर बाहेरचे लोक आलेले, त्यांची हालत अशी आहे का त्यांना आता जायला साधन नाही. खाजगी वाहनवाले महामूर कमवत आहे, महामूर पैसा घेत आहे. एसटी महामंडळ आहे आपलं कधीही चांगलं आहे. हा जो 16 तारखेपासून मध्यरात्रीपासून जो संप चालू आहे त्यामुळे प्रवाशांचे म्हणजे बाहेरून आलेले प्रवाशांचे पण आतोनात हाल होत आहे. नाशिकला थंडी पण जास्त आहे त्यामुळे त्यांचे राहण्याची पण व्यवस्था नाही आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.